आगगाडी रेल्वेची महत्त्वाची सूत्रे आणि त्यावरील उदाहरणे। पहिलं सूत्र आहे, खांब असेल, माणूस असेल, झाड, याला ओलांडून जाण्यासाठीचं जे सूत्र आहे ते आहे वेळ बरोबर लांबी छेदस्थानी वेग गुणोले 18 छेदस्थानी 5, म्हणजे एल छेदस्थानी व्ही गुणोले 18 छेदस्थानी 5। हे एल म्हणजे काय आहे, रेल्वेची लांबी दिलेली आहे। पुन्हा दुसरं सूत्र आहे की बोगदा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्याचं जर सूत्र काढायचं असेल किंवा ते जर गणित सोडवायचं असेल तर काय करतो आपण, वेळ बरोबर लेंथ 1 आणि लेंथ 2 छेदस्थानी वेग म्हणजे व्ही गुणोले 18 छेदस्थानी 5, कारण का लेंथ 1 म्हणजे रेल्वेची लांबी आणि लेंथ 2 म्हणजे बोगद्याची लांबी, त्याला आपण काय करतो 18 छेदस्थानी 5 गुणतो। त्यानंतर तिसरं सूत्र आहे महत्त्वाचं, जर दोन रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर वापरायचं सूत्र आहे L1 + L2 / V2 - V1। इथं वजाबाकी आहे, कारण ह्या दोन रेल्वे एकाच दिशेने जात आहेत तर त्या एकमेकींना किती वेळामध्ये क्रॉस करतील, म्हणून या पद्धतीचं सूत्र काय, L1 + L2 / V2 - V1 × 18 छेदस्थानी 5, कारण का ही पहिल्या रेल्वेची लांबी ही दुसऱ्या रेल्वेची लांबी, त्याची आपल्याला बेरीज करावं लागेल आणि व्ही दिलेला आहे, व्ही टू म्हणजे रेल्वेचा तासी वेग आणि दुसऱ्या रेल्वेचा तासी वेग, त्याच्यातला आपल्याला काय करावं लागेल फरक, त्याला गुणले 18 छेदस्थानी 5। पुन्हा जे चौथं उदाहरण आहे किंवा चौथा जो नियम आहे, दोन रेल्वे विरुद्ध दिशेने जात असतील तर वेळ बरोबर L1 + L2 / L2 / V1 + V2 × 18 छेदस्थानी 5। ह्या परस्पर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रेल्वे आहेत तर त्या एकमेकींना किती वेळामध्ये क्रॉस करतील किंवा ओलांडतील, तर पहिली रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी आणि पहिल्या रेल्वेचा तासी वेग अधिक दुसऱ्या रेल्वेचा तासी वेग गुणोले 18 छेदस्थानी 5। अशा पद्धतीने आपल्याला ही चार सूत्रावरती आपल्याला लवकरात लवकर 2 ते 3 सेकंदामध्ये गणितं सोडवता येतात। याच्यावरती आधारित आपण काही उदाहरणं किंवा गणितं या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की पहिलं गणित दिलेलं आहे, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची एक आगगाडी एक खांब किती सेकंदात ओलांडू शकेल। गणित पहा काय दिले, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची आगगाडी, म्हणून आपण हे सूत्र वापरताना अशा पद्धतीने वापरतो की काय, वेळ बरोबर काय, L1 + L/V × 18 छेदस्थानी 5, म्हणजेच काय, हे L म्हणजे काय, गाडीचं लांबी, गाडीची लांबी किती आहे 600 आणि तिचा तासी वेग किती आहे 54 × 18 छेदस्थानी 5। अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवतोय। मग लक्षात आलं असेल तुमच्या की काय, की पहा 18 × 18 = 54, मग मी काय केलं, 3 × 1 = 3, 2 = 6 आणि हे 200 म्हणजे काय आलं, 200/5, या 5 ह्याला भागा, 5 × 5 = 5, 5 × 20 आणि हे 0 म्हणजे किती आलं, 40, म्हणजे त्या गाडीला तो खांब ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील, 40 सेकंद लागतील। कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं, की काय सांगितलं होतं आपण, की गाडीचा तासी वेग 54 आहे आणि गाडीची लांबी 600 आहे, तर त्या गाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल, खांब असेल, प्लॅटफॉर्म असेल किंवा तिथं उभा असलेला माणूस असेल, त्यांना ओलांडण्यासाठी किती वेळ लागतील, 40 सेकंद लागतील। म्हणून काय केलं आपण, गाडीची लांबी छेदस्थानी वेग गुणोले 18 छेदस्थानी 5। लक्षात आलं, हे 18 छेदस्थानी 5 म्हणजे काय, याचं जर साधं सोपं आपण जर विचार केला, म्हणजे एका तासामध्ये 3600 सेकंद असतात आणि 1 किलोमीटर = 1000 मीटर, याचं अतिसंक्षिप्त रूप हे 18 छेदस्थानी 5 आहे। हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, ह्याला आपण जर भागलं तर काय येतं, पहा जर बेक बे आणि बे 8 = 16 / 2 = 10, म्हणजे या 36 छेदस्थानी 1000 चं 18 छेदस्थानी 5 हे काय आहे,
अति संक्षिप्त रूप, हे जर एकदा समजलं तर तुम्हाला पुढील गणित साध्या सोप्या पद्धतीने सोडवता येतात। आपण आता दुसरे गणित पाहतोय। काय दिलेलं दुसरे गणित कि पहा, 150 मीटर लांबीची आगगाडी, 350 मीटर लांबीचा बोगदा, ताशी 72 किलोमीटर वेगाने जात असेल तर तिला किती वेळ लागेल। म्हणजे हेच गणित काय आपण असं करतो की ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 150 मीटर लांबीच्या आगगाडीला 350 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल। मग आपल्याला हे सोडवण्यात साधं सोपं काय, आपण जे सूत्र पाहिलं त्यातलं वेळ बरोबर काय म्हणतो आपण, L1 + L2 / V × 18 / 5। लक्षात आलं? मग काय केलं, L1 म्हणजे काय गाडीची लांबी, L2 = बोगद्याची लांबी, छेदस्थानी वेग किती आहे तिचा 72 × 18 / 5। हे मांडणी समजली। त्यानंतर मी असं घेतलं, या दोन्हीची बेरीज झाली 500 / 72 × 18 / 5। हे समजलं? आता हे समजल्यानंतर तुम्हाला गणित जर सोडवायचं असेल तर आपण काय करतो, हे गणित सोडत असताना 8 × 72 किती 72। मग आपल्याला लक्षात आलं असेल की काय, आपण ह्याला पुन्हा भागू, याला जर भागायचं असेल तर आपण काय करतो, हे 500 आणि खालचं हे 4 × 5 = 20, 4 × 5 = 20। मग पुन्हा हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, बरोबर किती, 2 × 2 = 4, 2 × 5 = 10। म्हणजे त्या गाडीला तो भोगदा ओलांडण्यासाठी 25 सेकंद लागतील। अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं। किती सोपं गणित होतं, काय केलं, L1 आगगाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी याची बेरीज केली आणि वेग छेदस्थानी मांडला आणि त्याला 18 / 5 गुणलं, त्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर आलं 25 सेकंद। म्हणजे ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या आगगाडीला 350 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी 25 सेकंद लागतील। चला पुढचं गणित आपण पाहतोय। एकाच दिशेने जाणाऱ्या 2 रेल्वेची लांबी अनुक्रमे, गणित पहा, एकाच दिशेने जाणाऱ्या 2 रेल्वेची लांबी अनुक्रमे 200 मीटर आणि 300 मीटर आहे। एकाच दिशेने, हे महत्त्वाचं आहे, एकाच दिशेने जाणाऱ्या 2 रेल्वे किती लांबी आहे, 200 मीटर आणि 300 मीटर, आणि त्यांचा ताशी वेग आहे 72 आणि 36 किलोमीटर। तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल, कारण का एकीचा ताशी वेग आहे 72 आणि एकीचा ताशी वेग आहे 36, तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती सेकंदात ओलांडेल, बरोबर आहे। असं जर गणित असेल तर सोडवत असताना आपण एक काम करूया, वेळ बरोबर काय केलं आपण, ही L1 + L2 / V2 - V1 × 18 / 5। ही मांडणी करत असताना काय केलं की बरोबर, आपण मांडत असताना कसं करतो की पहिल्या गाडीची लांबी किती आहे 200, दुसऱ्या गाडीची लांबी किती आहे 300, मग V2 काय, जिचा ताशी वेग जास्त आहे तो पहिल्यांदा आला 72 आणि दुसरीचा ताशी वेग 36 × 18 / 5। हे मांडणी समजली। एकाच दिशेने असताना वजाबाकी करायची आपल्याला, म्हणून याची बेरीज येते 500 / 36 यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते 36 × 18 / 5। मग पहा, 18 × 18 = 18, 2 = 36, म्हणजे किती आलं, 500 / 5 = 10। म्हणून हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती सेकंदात ओलांडेल, 5 सेकंदात। किती सोपं गणित आहेत, जर एकाच दिशेने जात असतील तर त्यांच्या वेगातला फरक करा आणि त्या गाड्यांची बेरीज करा आणि त्याला 18 / 5 गुणा, बरोबर आहे, समजलं। आपण दुसरं गणित पाहतोय। 2 रेल्वेंची लांबी अनुक्रमे 350 आणि 400 मीटर आहे, परंतु त्या परस्पर विरुद्ध दिशेने धावतात, त्यांचा ताशी वेग 54 आणि 36 किलोमीटर असेल तर त्यांना एकमेकांना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल, म्हणजे ह्या गाड्या एक अशी धावती आणि एक अशी धावती। याचंही सूत्र अतिशय सोपं आहे, हेही गणित आपल्याला 5 ते 4 सेकंदामध्ये सोडवता येतं। काय, या ज्या 2 गाड्या आहेत, तर L1 + L2 / V1 + V2
जर विरुद्ध दिशेने जात असतील तर त्यांचा वेगांची काय करा, बेरीज करा, गुणोले 18 छेदस्थानी 5। हे समजलं? मग मी काय केलं, हे 350 अधिक 450 छेदस्थानी 54 अधिक 36 गुणोले 18 छेदस्थानी 5। मग मी काय केलं, पुढं यांची जर बेरीज केली 18 छेदस्थानी 5, मग यांची बेरीज पाक किती येते, किती येते, या दोन्हींची बेरीज येते 800 छेदस्थानी 90 गुणोले 18 छेदस्थानी 5। लक्षात आलं? मग आपण सोडवताना काय करतो, 18 × 1 = 18 × 5 = 90। मग आपण काय करतो, किती आलं, 800 / 5 = 25। 25 ने भागा, काय करतो आपण, 25 × 3 = 75 किती उरले, 5। 25 × 2 = 50 म्हणजे त्या परस्पर विरुद्ध दिशेने धावणाऱ्या गाड्या 32 सेकंदानंतर एकमेकांना ओलांडतील, म्हणजे त्या एकमेकांना ओलांडण्यासाठी त्यांना 32 सेकंद लागतील। समजलं? किती सोप्या पद्धतीचं गणित आहे, कारण का विरुद्ध दिशेने जर जात असतील तर एक लक्षात ठेवा, त्यांचा वेग हा काय होतो, या दोन्हींच्या बेरीज एवढा होतो, आणि पहिली गाडी आणि दुसरी गाडी याची लांबीची बेरीज म्हणजे तेवढा अंतर कापण्यासाठी त्यांना 32 सेकंद लागतील, कारण या दोन्हींच्या बेरीज एवढंच अंतर कापायला लागतील, किती सेकंद लागतील, 32 सेकंद लागतील, म्हणजे ही गाडी अशी जाईल या बाजूला आणि ही गाडी अशी जाईल, म्हणजे ह्या एकमेकींना तिनं ओलांडलं, म्हणजे एवढा अंतर त्यांना कापावं लागतं। अतिशय सोप्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत मुलांना, अशा अनेक ट्रिक्स अनेक व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा। आत्तापर्यंत माझे 400 व्हिडिओज गणिताच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती आहेत, ते पहा आणि निश्चितपणे मैत्री परिवाराचा तुम्हाला उपयोग होईल आणि यश मिळेल। धन्यवाद।